पैकी बाजूला अतर चिनू असं वाटत बसलायस सारा की जरा बाजूला अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा वैजूताई त्या आधीच मी टेन्शन मध्ये तू मला डिस्टर्ब करू नको हा अगो भाई तू आणि टेन्शन मध्ये हसतेस काय माझा दहावीच्या पेपरचा निकाल आहे परवा ओए अरे मग पेड कुठे पेड देखी ज्यांना आपल्या पेपरात लाडूच मिळणार आहेत हे माहिती असतं ना त्यांना असं पेड्यांचं विचारायचं नसतं पेडे कुठे पेडे हा ते बी खरंच आहे म्हणा काय आहे टेन्शन तीच घेतात ज्यांनी वर्षभर शाळेत अटेन्शन दिलेलंच नसते आणि माझ्या सोन्या येळत अभ्यास केला असतास तर फटके मिळणार आहेत फटाके वाजणार आहेत तुझं टेन्शन आलं असतं का तुला तू आता मला लेक्चर देणार आहेस का सोल्युशन अरे माझ्या सोन्या आता जे झालं ते झालं आणि आता पुढे होईल ते होईल एवढं काय आहे त्यात होईल ते होईल अरे माझे मार्क्स बघितल्यावर माझे आई बाबा माझं काय करतील माझं तेव्हा काय होईल त्याचा विचार करतोय मी माझा चिन्मय इंजिनियरच होणार आपण पत्ते खेळतो पण लहानपणी पत्त्याचं बंगलो बांधू रडारड करणार चिन्मय माका अजून आठवतो आपण आपल्या चिन्यात ना आर्किटेक्चरला ऍडमिशन घेऊ सांगू मॅनेज मॅनेज महत्वाचा माणसाला मॅनेज करायला जमला पाहिजे आता मी नाही का सगळी घरातली कामं मॅनेज करून काढे करत ते तसा माझा चिनू पण ना मोठ्या कंपनीचा मॅनेजर झालेला बघायचा आहे ग मला होईल ग कसा आर्किटेक्चर म्हणजे ना काहीच्या काही कठीण त्याच्यासाठी सगळ्याच कठीण आहे म्हणजे आपल्यासाठी तो जोडधंदो असा ना जोडधंदा होय तो असा काय म्हणजे बघा आपल्या दुकानाच्या समोर चिन्मय बिल्डिंगचे आराखडे बनवतो आणि आपण खडे खडे त्यातले सगळे फ्लॅट विकून आपल्या इस्टेट एजन्सीची चांदी करून टाकू आणि मग समजा पुढे मागे आपली ही तिसरी मंजिल रिडेव्हलपमेंटात गेली तर चाळीचंच आर्किटेक्चर बरो ना स्वस्त्यात काम होता आताच लागतो कामाला तुम्हाला सांगतो पुढच्या शिक्षणासाठी ना आताच्या आता लोन काढतो काय समजलं झालं मोठी कंपनी म्हणल्यावर 100-150 लोकांची ओळख होईल हो ग म्हणजे माझ्या काढायला गिराईकच गिराईक अग कमाल आहे तुझी मंदा मला सांग तुला नक्की कोण मोठं झालेलं बघायचंय ग आपला चिन्मय की तुझा काड्यांचा बिझनेस हा तसा नाही गो पुष्पा माझा अख्खा जलम माझ्या नवऱ्याला त्याच चट्टेरी पट्टेरी लेंग्यात त्या समोरच्या टिटवीच्या नवऱ्याबरोबर टिचकीबाजी करताना पाहिलंय मी मंदा एकदा का माझ्या चिन्याला सुट्टा बुट्टा मध्ये बघितला ना का मी डोले मिटायला मोकली अगं मंदा काय बोलतेस अगे उघडेन 2 मिनिट निवांत डोले मिटेन आणि परत उघडेन हा बरं ब्रो आपल्या चिन्या घाटकरच्या एसएससीचा रिझल्ट येऊ द्या काय म्हणतो हे बरं मी काय म्हणतो यंदा ऑक्टोबरच्या परीक्षा होणार आहेत ना का रे अगं आतापासूनच चिन्मय घाटकरला ऑक्टोबरची तयारी सुरू करायला सम्राट शुभ बोला शुभ बोला कम ऑन मॉम आई आई हा शुभ अशुभ सगळे तुमच्या मनाचे खेळ असतात झाले साहेब सुरू झाले खरं त्या चिन्मय घाटकरने वर्षभर बुक्स ओपन करून बघितल्या नसतील तो कसला पास होतोय उसका तो ऑक्टोबर का बुकिंग कंपल्सरी आहे बॉस नाही नाही मला काय वाटतं माहिती आहे का चिन्मय घाटकरने ऑक्टोबर 2020 मार्च 2021 दोन्ही वर्षांचा अभ्यास एकत्र सुरू केला पाहिजे नाही म्हणजे कसं तयारीला वेळ मिळतो ना प्रिपरेशनला वेळ मिळतो हाय का आता का माझं पाठी मागणं लेकराला काय बाय बोलताय सा लेकरू तुम्ही कुठं 10वीला दिवा पंती अगरबत्ती उदबत्ती लावली होती सा ए तुझं काय ग मध्येच आणि तसंही माझ्या सुशीलला चांगले टक्के होते बरं एसएससीला चांगले 45% होते 45 आई अगं 45% चांगले नसतात 45% आई कसलं खोट बोलायला सा आई हा काय वाई आणि मला बघायला आला होता सा तेव्हा म्हणला सा की पोरग्याला फर्स्ट क्लास आहे म्हणून ट्रेनचा डबा असेल तो फर्स्ट क्लास एक सेकंड थांबा काय तू एवढं आम्हाला ऐकवतेस आम्हाला सांग तुला 10% किती होते तुम्ही वरण वाढू का हवलदार वरण नाही टक्के वाढ टक्के सांग किती होते 10वीत तुला सम्राट भाऊजी तुमच्यासाठी पापड तळतो हा पापड तळ नाही 1 मिनिट परसेंटेज किती होते ते भांडी लय घासायचे माझी सांग ना वैजुबाज टक्के सांग किती होते 10वीत बियॉन्ड आई तुला काय वाटतं ह्या वैजूला 10वीत टक्के किती असतील 10वीला गेली तरी असेल काही आई देवा
माझ्या दिव्याला घवघवीत यश मिलावं म्हणून तुझ्या पुढ्यात दिवा लावलाय. जो काही प्रकाश पाडायचा तो त्याच्या प्रगती पुस्तकावर पाड बाबा. ए आई, माझा लकी शर्ट कुठे? कशाला? अरे लकी शर्ट असेल तरच मला चांगले मार्क मिळतील ना. चिन्हा इकडे ये. नाही, मला माहिती आहे माझं नाव मंदार, पण मला सांग शर्ट आणि मार्क याचा काय संबंध? अरे आई, आपल्याला जर चांगला स्कोर करायचा असेल ना तर क्रिकेट असो का रिझल्ट, आपलं काहीतरी लकी असणं महत्वाचं आहे. असं आहे काय? हा, मग हे काम कर, तू मिळेल तो शर्ट घाल. नाही, 1-2% कमी मार्क पडले ना तर तुझ्या बाबाला मी समजवेल. हा का बाबा, 85% मिळणार होते पण मी 80% मिळेल. अयो चिमनाय, आ बघ तुझ्या गरमागरम शर्ट. गरमागरम? अरे अर्जंट इस्त्री करू आणलाय की रे. घाल घाल, लवकर घाल ना, लवकर जा. जा जा लवकर जा. आणि येताना पार्टी ते सामान घेऊन या. 50 रुपयात आपलं काम पेट. वसाट पडली तुझ्या तोंडावर रे. हा चांगल्या कामाला जाताना दारूचा विषय कशाला करतो? चिन्मय इकडे आधी अंगारा लाव बघू. अरे अंगारा लावलाय ना. झाला तो माइल्ड होता, हा स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग अंगारात पण बिअर मापे स्ट्रॉंग आणि माइल्ड असा असता? वसाड्या, परत दारूचा विषय काढलात. हा परत दारूचा विषय काढलात. सारखं सारखं ते जागेवर काय? गप्प बसा रे तुम्ही, जरा शांत राहा. इथे SSC चा रिझल्ट चेक करणं केवढा कठीण आहे माहितीये? चिमणे, SSC चा रिझल्ट काय रे? 10वीचा रिझल्ट चेक कर. तू जरा गप रे. किती 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 हे सांग. किती रे? हा किती किती हे सांग रे. किती सांग ना किती? 100%. 100%? साईड जाम आहे 100%. घ्या नंदाबाईनी, मी जाम टाईट झालो की तुम्हाला आवडत नाही, पण साईड जाम झाली की तुम्हाला आवडतं. तोफान फोडी ना आता. चल हाय. देवा, रिझल्ट चांगला लागू दे रे बाबा. चिनू, लागला का रिझल्ट? लागला? नाही नाही, लॉग इन होते. होशील ना रे पास? मधला ना काढून होशील रे पास असं म्हणा ना. होशील रे पास? इशेस नाही भावा तुझा. 1101% पास होतस का नाही तू बघच. तू पास झाल्यावर का नाही आम्ही काय काय करायचं ते आधीच ठरवले बघ. काय काय करायचंय? डायरेक्ट गाव जेवण. अरे प्रीतोने तर तुझ्यासाठी छोले भटुरे करायला घेतले पण. आणि पारुल भाभीने ढोकळा आणि डिचांग डिचांग. काय गरबा खेळायचा त्याच्या नंतर? असं हाय का आता. आणि तुम्ही दोघींनी काय करणार? भरलं वांग. काय भरलं वांग? काय भरलं वांग? 1 मिनिट. तुम्ही दोघींनी काय पण बनवू नका. माझ्या चिन्याला ना पावभाजी आवडते. पावभाजी ना चिन्या? बऱ्याच दिवसात तू काय खाल्लं नाहीस रे ते? शिव्या. नाही रे, तुझा बापूस कधी कधी देतो ते फटके. अरे ते चौकातल्या गाडीवर ना आणून देतो ते नूडल्स. हा माझ्या चिन्याला ते लय आवडत. हो ते बनवूया कोणीतरी. वैजू करेल ना नूडल्स? छान येतात का तिला? येतात काय? भरली वांगी पण लय चांगलं करतो मी. ओ घाटकरांनू, काय चाललं हा तुमचा? एवढ्या चालान चालान ना तुम्ही येवाना चिपून नाक पोतले असतात. एखादं की गप उभी राहा. अहो मला लय टेन्शन आलेलं आहे. ओजी ओजी, मला तर टेन्शन आणि प्रेशर दोन्ही आलंय जी. म्हणजे बसा गया, तू पण 10वीच्या पेपरला बसला होतास? वो बात नसे. ओजी ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा सोडली तर मला प्रत्येक परीक्षेला पोटामध्ये गुडगुड गुडगुड करत असते जी. ओजी मला काय वाटते माहितीये का, कि स्कूलमध्ये ना गणित शिकवणेच बंद केले पाहिजे जी. हा अगर पढाना है तो जिओग्राफी पढाओ. अरे वसाड्या, अरे तो विषय कुठं होता 10वीला जिओग्राफीचा? उजी भूगोल. हा हरियाणा, पंजाब, सोलापूर, पुणे, मुंबई, दिल्ली. एवढा फिरवल्यान म्हणून भाडा पण तू मागशील. पण या वर्षी भूगोलाची परीक्षाच झाली नाहीये. ये गलत बात ऐसा क्यू जी, ऐसा क्यू? याच्या मुलं नाही, कोरोना मुलं पेपर झालेलं नाही आहेत. कळलं तुला? आपला बोलत बसतो. मटकर मटकर, माझा ना चिन्या
एप्रिल मध्ये झाला. काय सांगतास? गडबड नाही हो. एप्रिल महिन्यात मला सांगित होता की बाबानू मला फक्त ना भूगोलाचा पेपर कठीण गेलेला आहे. मला त्याच पेपरचं टेन्शन येत आहे. हो ना, हो ना, टेन्शनच घेऊ नका. या वर्षी भूगोलाचा सगळ्यांना पास करणार आहे. सगळ्यांना पास करणार आहेत असं ठरलंय. नाही, त्यांचं काही ठरू दे, ते काय पण ठरवतील. पण आपण पडलो सामान्य माणूस होय, तो नापास होणं ना आपल्याला परवडण्यासारखं नाही. परमेश्वरा, माझ्या चिनेला पास कर रे. मटकरा ना भाऊ, माझ्या चिनेसाठी गारा नाही घालत. हा चल, हे देवा महाराजा. होय महाराजा. 12 गावाच्या 12 लाठीच्या 12 वैवाटीच्या 14 विद्यांच्या आणि 64 कलांच्या महाराजा. होय महाराजा. आमच्या घाटकरांचं चिन्या SSC च्या परीक्षेत बसलेलं हा आणि आज त्याचा रिझल्ट आहे महाराजा. होय महाराजा. आणि त्या परीक्षेत त्याला भरपूर यश मिळाले रे महाराजा. होय महाराजा. वर्षभर त्याने अभ्यासासाठी भरपूर मेहनत केलेली हा. होय महाराजा. सगळ्या पेपरांमध्ये त्याला भरपूर मार्क मिळाले रे महाराजा. होय महाराजा. ते भूगोलाचा पेपर नाही झालाय ते जरा बोल. आणि हो, भूगोलाचा पेपर झालेला नाही हा, तर त्या पेपरात सुद्धा त्याला भरपूर मार्क मिळाले रे महाराजा.